नमस्कार. आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, पण हे फार मोठ्या कष्टाने. त्यानंतर सुद्धा अनेक प्रश्न आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा उद्भवत होते. मग ते संस्थांचं विलिनीकरण असो किंवा महाराष्ट्र राज्याची स्वतंत्र निर्मिती असो, भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राज्यांची भाषावार प्रांतरचना झाली, परंतु तरीही गुजरात राज्य गुजराती भाषेवरून प्रांतरचना आणि आपल्या महाराष्ट्राची मराठी भाषेवरून प्रांतरचना करण्यात आली. पण तरी त्यावेळेस मुंबई नेमकी गुजरातमध्ये का महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला होता. परंतु मुंबईमध्ये मराठी भाषिक जास्त असल्या कारणाने मराठी अस्मितेचं कारण म्हणून मुंबई ही महाराष्ट्रातच असावी आणि हा महाराष्ट्राचा तो स्वाभिमान असेल असं सगळ्या राजकीय नेत्यांनाच वाटत होते. त्याचबरोबर शाहीर असतील, कलावंत असतील आणि स्वातंत्र्यप्रेमी असतील किंवा मराठी अस्मिता जाणणारे लोक असतील, या सगळ्यांच्या विचारातून या स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती होणे भाग होते आणि त्यासाठीच हा लढा लढायचा होता. नाहीतर मराठी भाषिकांची मुंबई ही गुजरातमध्ये जर गेली तर महाराष्ट्र राज्याची काय स्थिती होईल हा प्रश्न सगळीकडे उभा होता. अशा वेळेस शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सगळ्या तरुणांना नेमकं महाराष्ट्रीय भाषिकांना साथ घातली की या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आणि मुंबई ही महाराष्ट्रातच असावी यासाठी, या महाराष्ट्राच्या भूमीसाठी सगळ्या तरुणांना आव्हान केलं की आपल्या या महाराष्ट्रासाठी आपण वाटेल ते कष्ट जरी केले तरी चालेल. आणि त्यांनी सांगितलं, काही कवना लिहिली की या तरुणांना उठा, जागे व्हा. या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण नेहमी बघतोय ती गडकिल्ल्यांच्या साक्षीने, अशा या गडकिल्ल्यांच्या साक्षीने आपण नेहमी आपल्या पुढे संचारते ती वीरता आणि अशा भूमीसाठी आपण नेहमी सज्ज व्हायला हवं. आणि त्यांनी साथ घातली आपल्या शाहिरीतून, आपल्या कवितांमधून. आणि ते म्हणतात की महाराष्ट्रावरून टाको वाळून काया, या कवितेतून, त्यांच्या या कवितेतून आपण त्यांनी तरुणांना काय साथ घेतलेली आहे आणि महाराष्ट्र निर्मितीसाठी काय लढा घेतलेला आहे आपल्याला हे कळेलच. आणि या महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1947 नंतरच 1 मे 1960 रोजी हा लढा कसा यशस्वी झाला ते आपण या कवितेतून समजून घेऊया. धन्यवाद.